नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र शासन ग्रह विभागामार्फतचा दिनांक 22 मार्च 2022 हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एका जिल्ह्यासाठी म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई पोलीस चालक संवर्गात रिक्त असलेली पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया TCS IBPS MKCL यांच्यामार्फत न करता ती पोलीस घटकाच्या स्तरावर करण्याबाबत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती देखील होणार आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई आणि पोलीस चालक या संवर्गाची नवीन भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध होईल आणि ही भरती विद्यार्थी मित्रांनो पोलीस घटकाच्या स्तरावरती केली जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट GR आहे ज्याच्यामध्ये काय म्हटलंय, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दिनांक 31/12/2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 311 पदे 150 पोलीस शिपाई व 161 पोलीस चालक अशी दोन मिळून आणि समादेशक राज्य राखीव पोलीस गट गट क्रमांक 13 देसाईगंज गडचिरोली येथील 105 असे एकूण 416 पदे 100% भरण्यास संदर्भ क्रमांक येथील पत्राद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 416 पदांची जाहिरात जी आहे ती नक्कीच तुमच्यासाठी प्रसिद्ध होणार आहे, ही तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची बातमी असणार आहे। तथापि गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त भरण्यासाठी बिंदू नामोली विहित करण्यात आली नसल्याने सदर पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया घेण्यात आलेली नव्हती। सदर बिंदू नामोली सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 2/3/1/2022 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे। तर मंत्रिमंडळाच्या 15/12/2021 रोजीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी असलेल्या कंपनीचे पॅनल स्थगित करून पुढील परीक्षा TCS IBPS आणि MKCL यांच्यामार्फत घेण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार सूचना सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान यांनी या ठिकाणी शासनाच्या निर्णयाद्वारे दिलेल्या होत्या। तथापि गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई पोलीस चालक रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावर राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा काय झालेला आहे शासन निर्णय, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दिनांक 31/12/2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 311 पदे, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की पोलीस शिपाई पोलीस चालक आणि विद्यार्थ्यांनो राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 13 देसाईगंज येथील जे आहेत ती सर्व पदे मिळून 416 पदांची जाहिरात आता प्रसिद्ध होईल। SRPFची वेगळी असेल, पोलीस शिपाईची वेगळी असेल, पोलीस चालकाची वेगळी असेल। तर सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान यांच्या संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयातून वगळण्यात येत असून सदर भरती प्रक्रिया जी आहे ती TCS IBPS MKCL यांच्या मार्फत न राबविता थेट पोलीस घटक स्तरावर राबविण्यास विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सदर मान्यता ही फक्त 2019 पदभरतीसाठीच अनुज्ञेय राहील, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 2019 जी आपली पोलीस भरती होती ज्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांची पोलीस भरती झालेली आहे, फक्त गडचिरोली जिल्ह्याची पोलीस भरती झालेली नव्हती। त्याच्यामध्ये जवळजवळ 416 टोटल पद जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती भरली जातील, जी की 2019 असणार आहे। त्याच्यामधील फक्त ही गोष्ट त्याच घटकासाठी लागू राहील, त्याच्यानंतर जी पुढचं पदभरती होईल ती TCS IBPS MKCL यांच्यामार्फत घेतली जाईल। आता उपरोक्त मान्यच्या अनुषंगाने रिक्त पद भरण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करावी, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लवकरच 416 पदांची तुमची या ठिकाणी मेगा भरती गडचिरोली जिल्ह्याची प्रसिद्ध होणार आहे, ज्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर बघू शकता या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यासाठीचा हा फक्त GR आहे, बाकी तुमची ZP ची भरती असेल किंवा आरोग्य विभागाची असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेची कुठलीही भरती असेल 2019 भरती सोडून फक्त, तर विद्यार्थी मित्रांनो त्या भरती ज्या आहेत ते TCS IBPS आणि MKCL या कंपन्यांमार्फतच घेण्यात येणार आहेत। फक्त ही गडचिरोली जिल्ह्याची पोलीस विभागाची 2019 जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो जी ओल्ड भरती आहे ती फक्त या ठिकाणी TCS IBPS मार्फत न घेता आता पोलीस घटकांच्या म्हणजेच पोलीस घटकाच्या स्तरावरच जी त्यांची प्रक्रिया असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो जी कार्यवाही असेल त्यांच्या मार्फत या ठिकाणी परीक्षा पार होतील। आता ही जी भरती आहे याची जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत। धन्यवाद।